कोल्हापुरातील जैन धर्मियांच्या वतीनं सोळा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत अंतर्गत पर्युषण पर्वाचं आयोजन करण्यात आलं या महापर्व सोहळ्यात दररोज विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत अशी माहिती प्रतिमा विद्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली जैन धर्मामध्ये चातुर्मास षोडश कारण आणि दशलक्षण महापर्व म्हणजेच तप साधनेसाठी सुवर्ण योग असतो जैन धर्म हा कर्म कर्मसिद्धांतावर आधारित आहे त्यामुळं जैन श्रावक श्राविका अधिकाधिक कर्म करण्याचा प्रयत्न करतात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोळा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत प्रतिमा विद्याप्रतिष्ठान आणि एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आर के नगर संघाच्या वतीनं शेंडा पार्क इथं पर्युषण पर्वाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती प्रतिमा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली संत शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज आणि परमपूज्य गनिनी आरििका श्रुतमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्व सोहळा संपन्न होणार आहे या धार्मिक विधींचा श्रावक श्राविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं पत्रकार बैठकीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सुरेश भोजकर सेक्रेटरी सुनील साजणे खजाननीस सचिन बहिरशेठ अमर मार्ले ए बी कामते राजू शेठे प्रवीण जिर्गे अक्षय आडदांडे सिद्धार्थ भोजकर उपस्थित होते